महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से संपूर्ण महाराष्ट्र में राज ठाकरे के आदेश का पालन किया जा रहा है। नागपुर शहर में भी सोनेगांव स्थित हनुमान मंदिर में प्रदेश सरचिटनेस हेमंत गडकरी के नेतृत्व में आरती कर आंदोलन किया गया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे इन्होंने मंगलवार को एक पत्र जारी कर बुधवार से महाराष्ट्र में जिन मस्जिदों में लाउड स्पीकर पर अजान की जाएगी उसके सामने लाउड स्पीकर पर हनुमान चालीसा लगाई जाएगी ऐसा कहा गया। बुधवार को सुबह से ही महाराष्ट्र के विविध शहरों में मनसे के कार्यकर्ताओं को पुलिस द्वारा गिरफ्त में लिया जा रहा है। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने अपने कार्यकर्ताओं को कहा कि पुलिस की अनुमति के साथ हनुमान चालीसा लगाएं। इसी आदेश के तहत नागपुर शहर के मनसे कार्यकर्ताओं ने प्रदेश सरचिटनेस हेमंत गडकरी की अध्यक्षता में बुधवार को नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार से मुलाकात कर अनुमति की मांग की। किया था हमने कल ही आदरणीय राज ठाकरे साहब जो हमारे अध्यक्ष हैं उनके आदेश के अनुसार नागपुर नगरी के सभी 32 पुलिस स्टेशन में हमारे कार्यक्रम की परमिशन के लिए प्रक्रिया पूरी की थी और आज सुबह सीपी साहब के तरफ से हमें आमंत्रित किया गया। सीपी साहब के आमंत्रण को सम्मान देते हुए हम आज उनके ऑफिस में आए। हमने हमारा जो स्टैंड था हमारे अध्यक्ष साहब की जो भूमिका थी वो उनके सामने रखी और उस अनुसार उन्होंने हमें नागपुर के दो स्पॉट के बारे में बोला तो फिर हमने दो स्पॉट जो बताए उसमें से एक स्पॉट पर उन्होंने हमें सोने का एरिया में जो हनुमान मंदिर है वहाँ पे आता पहले ते आंदोलनाची सुरुवात तर आहे ना आज तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांकडूनच कळलेलं आहे की बऱ्याचशा यांनी आज अजानचा आवाज सुद्धा बंद ठेवला होता कमी ठेवला होता। ज्यांनी बंद ठेवला होता त्यांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनंदन करतो। त्यांनी जर का भूमिका चांगली घेतली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकषानुसार त्यांनी भूमिका घेतली जे माननीय राज ठाकरे साहेब म्हणत आहे त्यांनी ती भूमिका घेतली तर त्यांचं स्वागत सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही करू। पुलिस आयुक्त ने 32 पुलिस थाना क्षेत्र में अनुमति नहीं दी। आयुक्त ने मनसे को एक ही सोनेगांव पुलिस थाना क्षेत्र में कार्यक्रम करने की अनुमति दी है। आमची चर्चा त्यांच्या सोबत विस्तृत रीतीने झालेली आहे आणि सध्या एका ठिकाणी ज्यांना त्यांनी आग्रह करत होते की त्यांना पाहिजे आता त्यांनी सोनेगावचे तलावा ठिकाणी एका मंदिरावर करण्याची त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे। त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेले आहे की ते व्हेरीफाय करून तिथे काय स्थिती आहे ते सगळे बघून अर्धा तासाचे एक तासाचे सुमारास त्यांना परवानगीबद्दलची निर्णय देण्यात येईल आणि ही अगर जरी दिली तर ते अढाई वाजताचे नंतर अढाईचे साडेतीन एक तासासाठी ही परवानगी राहील आणि त्यांना मंदिराचे आत आणि लाऊडस्पीकरचे आवाज बाहेर कमीत कमी यायला पाहिजे किंवा वेगवेगळे अटीवर त्यांना परवानगी देण्याचे विचाराधीन आहे त्याबद्दल निर्णय व्हेरिफिकेशन अजून निर्णय झालेले नाही। त्यांची अशी आग्रह होती त्या आग्रहावर प्रायमरली आमची तयारी आहे परंतु ते फिजिकली त्या स्पॉटचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि तिथे कोणताही त्याचे कायदा सुव्यवस्थाचे परिणाम होणार नाही हे व्हेरीफाय केल्यानंतर याबद्दल निर्णय घेण्यात येईल। ती आता मी सांगितले जशा ती तिथे जे एरियाची स्थिती बघून जे काही स्थिती आहे त्याप्रमाणे राहतील परंतु जे नेहमीचे असते की लाऊडस्पीकरचे डेसिबल असायला पाहिजे लाऊडस्पीकर किती व्हॉल्यूमने असायला पाहिजे ते कोणाची धार्मिक भावना भडकावायला नाही पाहिजे ते वेगवेगळे अटी ते त्या एरियाची स्थिती बघून निर्णय घेण्यात येईल आणि त्यांच्याशी ही पण चर्चा झालेली आहे की शहरात कुठेही त्या ठिकाणी कोणताही असे कृत्य त्यांचे कार्यकर्ता करून ज्यांचे बरोबर कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार अशा कोणताही कृत्य त्यांचे करून होणार नाही अशी त्यांनी गवाही दिलेली आहे आणि पोलिसांनी पण त्यांचे त्यांना हेच आग्रह केलेले आहे की जे काही असते ते पोलिसांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन करावी आणि त्याबद्दल त्यांनी मान्य केलेली आहे। मला वाटते शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे कोणत्याही प्रकारची अडीअडचणी नाही आहे आणि आज सकाळी आमची सगळे अधिकारी सोबत विस्तृत बैठक झालेली आहे आणि आम्ही पूर्ण कोणताही अपवादात्मक परिस्थिती शहरात काही कायदा सुव्यवस्थाची स्थिती झाली तर आम्ही अत्यंत कडक रीतीने हाताळण्यास सुसज्ज आहे। 33 ठिकाणी ते अर्ज करत आहे ती सर्व परवानगी नाकारण्यात आलेली आहे या एका ठिकाणीबद्दल ते अर्ज आत्ता आम्हाला देणार आहे ते अर्ज आल्यानंतर आणि आवश्यक व्हेरिफिकेशन नंतर त्याबद्दल निर्णय घे। मस्जिदीवर अंदाजन शहरात 300 सुमारास मस्जिद आहे 1200 सुमारास मंदिर आहे 400 सुमारास बौद्धविहार आहे आवश्यक संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेली आहे पेट्रोलिंग सतर्क करण्यात आलेली आहे प्लेन क्लोथचे मोठ्या प्रमाणात डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे सगळ्यांवर लक्ष ठेवून आहोत कोणाकोणाकडून कायदा सुव्यवस्थावर बाधा पोहोचण्याची शक्यता आहे अशी पूर्ण यादी
शहरला शहर पोलीस दलांकडे तयार आहे, आवश्यक तो वेळी आवश्यक कदम। त्याबद्दल मी जसे काल सांगितले होते, बरेचसे लोकांवर वेगवेगळे कलमाखाली, काही लोकांवर 153, काही लोकांवर 149 ची नोटीस, काही लोकांवर इतर कलमाखाली प्रतिबंधक कारवाई। ही काही विशिष्ट समाज दर गट किंवा राजनीतिक पार्टीचे संबंधित नसून जे समाजकंटक आमचे रेकॉर्डवर आहे त्यांचे विरुद्ध ईदचे पार्श्वभूमीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। काही स्पेसिफिक मनसेवर किंवा इतर कोणी पक्षांवर कारवाई किंवा नोटिसेस देण्यात आलेली आहे, सध्या आत्ताची परिस्थिती तशी नाही। पुढचे पुढे यायची गरज आहे किंवा कसे हे स्थिती बघून निर्णय घेण्यात। मंदिराचे आतमध्ये आता रितसर त्यांचे लेखी अर्ज आमच्याकडे आता अप्राप्त आहे। अर्ज आल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल। परंतु ही नक्की आहे की कोणी ठिकाणी जिथे मस्जिद आई कंटॅक्टचे डिस्टन्सवर आहे किंवा बाहेर मोठ्या प्रकारची जमावडा होण्याची शक्यता आहे अशा कोणत्याही परवानगी देता येणार नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।